नमस्कार, लोकमत डॉट कॉम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लॉकडाऊन नंतर जसे अनेक व्यवसाय ठप्प झालेत, तसंच अनेक लहान मोठे व्यवसाय सुरू सुद्धा झालेत। म्हणजे जसा मास्कचा व्यवसाय, हा मास्क तुम्ही बघताय, या मास्कमध्ये सुद्धा अनेक व्हरायटीज आपण बघतो। अनेक फॅब्रिकचे, अनेक कलर्सचे, अनेक डिझाईन्सचे मास्क आपण वापरतो। कोणी कोणी तर मॅचिंग मास्कसुद्धा वापरतं, ड्रेसला मॅचिंग असेल किंवा कुठे जाताना लग्न प्रसंगांमध्ये आपण मॅचिंग मास्क घातलेले लोक आपण बघत असतो। तर या मास्कचा व्यवसाय करण्यामध्ये गृहिणीसुद्धा सध्या मागे नाही आहेत। अशाच एका गृहिणीला आज आपण भेटणार आहोत, ज्यांनी वेगवेगळे फॅब्रिक्स, वेगवेगळ्या डिझाईनचे मास्क शिवले आहेत आणि अगदी नातेवाईकांसाठी किंवा मित्रमैत्रिणींसाठी त्यांनी आधी मास्क बनवले, पण त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याची मागणी वाढतीये आणि ह्याचा व्यवसायही होऊ शकतो। मग त्यांनी काय केलं, बाहेर कोरोना आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाण्यात मर्यादा येत होती, मग त्यांनी डिजिटल मार्केटिंगचा आधार घेतला। तर कशा प्रकारे हे मास्क त्यांनी बनवले, कोणत्या डिझाईनचे मास्क, कसे मास्क, तर हे आपण सगळं जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच। चला तर मग त्यांना भेटूयात। दोन जेव्हा जाहीर झालं त्यानंतर मास्क घालणे हे अनिवार्य होतं। तर मास्क जेव्हा खरेदी केला तेव्हा लक्षात आलं की पूर्ण कुटुंबाला तो जरा म्हणजे खर्चिक वाटतोय, परत त्याचा यूज करताना बोलताना त्रास होतो, परत कानाच्या मागे रॅश येणे हे प्रकार, मग यावर पर्याय काय, यावर काहीतरी दुसरं करता येईल का आपल्याला। तर मग मी असा विचार केला की आपण एक डिझाईन करू की ज्या थ्रू पूर्णच पॅक होईल, म्हणजे हेडसाठी किंवा नोजसाठी असं वेगळं आपल्याला करता येणार नाही, कारण कोविडचा हा विषाणू आहे हा कानातून पण जातो। तर मग त्यावर हे काय, मग हे मी डिझाईन बनवली अशी, परत आम्ही ती घरी वापरून बघितली आधी, काही रिलेटिव्हजला ते गिफ्ट म्हणून दिलं, त्यांनाही ते खूप आवडलं। आणि मग त्यानंतर विचार केला की आपण हे बाहेर का देऊ नये, म्हणजे जर हे उपयुक्त आहे सर्वांनाच तर याचा व्यवसाय म्हणून का विचार करू नये। मग असं हळूहळू या व्यवसायाची सुरुवात झाली। साधारणतः लॉकडाऊनमध्ये आमचा नवीन व्यवसाय आला। असे टोटल चार प्रकार आपण केलेले आहेत। साधारणतः व्हेल्क्रो कार्प, याला आपण व्हेल्क्रो कार्प म्हणतो, मास्क म्हणत नाही, हा मास्कला इक्विवलंटच आहे, पण याचा यूज कसा आहे मी सांगते। व्हेल्क्रो कार्पचा मूळ उद्देश आहे हेड नोज फेस कवर करणे। साधारणतः व्हेल्क्रो असल्यामुळे हा 7 वर्ष ते 70 वर्षापर्यंत कोणीही सहजरित्या यूज करू शकतो। आणि यामध्ये काय केलेलं आहे, ज्यांचा यूज जास्त आहे म्हणजे जे वर्किंग आहे, डॉक्टर्स झाले, बँकर्स झाले, जे कंटिन्यू कार्प आपला यूज करणार आहे हा, तर त्या लोकांचा वॉश पण त्याचा जास्त होतो, म्हणजे दर 2 दिवसांनी जर वॉश होत असेल तर कार्पची लाईफ ही कमी होते। तर यामध्ये मी काय केलेलं आहे यामध्ये, की एक हेवी कॉटन म्हणून प्रकार असतो की तो वॉश केल्यानंतरही लूज पडत नाही, तर साधारणतः हा जो माझ्या हातात दिसतोय हा हेवी कॉटनमध्ये येतो प्रकार। हा आफ्टर वॉश पण याची खळ पण निघणार नाही थोडक्यात, म्हणजे तो असाच राहणार, साधारणतः याची लाईफ वाढेल या कार्पची। आणि दुसरं जे आहे आता हे सॉफ्टमध्ये येतं। सॉफ्ट म्हणजे ज्यांना समजा स्किनला रफ होत असेल किंवा यूज कमी असेल, जस्ट थोडं बाहेर जाताना वगैरे, तर हा सॉफ्ट कॉटन, कॉटनचाच प्रकार पण सॉफ्ट फील येणार, म्हणजे लहान मुलं वगैरे हे यूज करू शकतात असं। परत आता फेस्टिव्ह सीझन येतोय, नवरात्री येते, आपल्याला जर कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर हे गिफ्टसाठी पण यूजफुल ऑप्शन आपण केलेलं आहे। यात आपण कलर घेतलेले आहे, जे साधारणतः नवरात्रीचे पण कलर आपण यात विचार करून ॲड केलेले आहेत, जे रेड, येलो, असे बरेच व्हरायटी यामध्ये मिळतील असं। अजून एक प्रकार आलेला आहे की आता हिवाळा येतो आहे, मग जर वयस्कर व्यक्ती वगैरे असेल तर विथ मास्क आणि कार्प पण, तर त्यासाठी हे फेनल कार्प म्हणून प्रकार येतो। साधारणतः थर्मल वेअर जसे असतं तसं हे उबदार असतं, म्हणजे यूज केल्यानंतर। आणि चौथा एक प्रकार आपण पुरुष वर्गांचा विचार करून केलेला आहे, त्याला कॅप म्हणतात, जे ही साधारणतः दिसताना माकड टोपी दिसेल पण हे ते तसं नाही आहे, हे आपण डेली यूज करू शकतो। यामध्ये आपण इथे डबल क्लॉथ घेतलेला आहे विथ इलॅस्टिक, म्हणजे हे मास्कचं पण काम करतं प्लस कॅपचं पण काम करतं, प्लस बाईक चालवताना ज्यांचे केस जाणे ही पण एक समस्या आहे पुरुषांमध्ये, तर हा यूज करून यावर हेल्मेट सहज यूज करता येतो, याला व्हेल्क्रो दिलेला आहे आणि व्हेल्क्रो ऍडजस्ट होतो याचा, म्हणजे हे पण एक असे साधारणतः 5 प्रकार आहेत आपल्याकडे। Thank you.
कोरोनामुळे बऱ्याच जणांची इन्कम सुद्धा कमी झाली किंवा बंद सुद्धा झाली. त्यानंतर बरेच असे छोटे छोटे व्यवसाय म्हणजे घराघरांमध्ये सुरू झालेत. असाच एक व्यवसाय तुम्ही सुरू केलाय, तर आपल्याला सगळ्या गृहिणींना जर काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेल की प्रत्येक गृहिणी कुठल्या ना कुठल्या कारणाने त्या फॅमिलीला सपोर्ट ही करतच असते. ती घरातल्या बाकी व्यक्तींची काळजी घेणे किंवा बाकी गोष्टी करतेच, पण त्यासोबत फायनान्शियल हेल्प करणे हे पण आजच्या काळात खूप गरजेचं आहे. म्हणजे नुसतं आपण घरच्या कामाला महत्त्व आहेच, पण त्यासोबत जर आपण फायनान्शियल सपोर्ट देत असू तर ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता जशी परिस्थिती अचानक ओढवली की जॉब जाणे हे कधीही होऊ शकतं, म्हणजे हे आपल्याला माहिती नसतं पुढे काय होणार आहे भविष्यात. तर त्यासाठी नेहमी म्हणजे आपल्याकडे आहे म्हणून आपण जॉब करतो किंवा असं नसतं, पण आपण कुठेतरी ते स्टेबल राहावं या गोष्टी, म्हणजे कंटिन्युशनमध्ये या गोष्टी असाव्या, यासाठी काहीतरी करणे खरंच गरजेचं आहे. तो भलेही छोटा व्यवसाय असू द्या, एकदम सुरुवात असू द्या, पण त्यामध्ये प्रामाणिकपणा हार्डवर्क जर तुम्ही करणार असाल तर सक्सेस हे मिळतंच आणि हळूहळू वाढतं. एका दिवसात कुठलाच व्यवसाय हा मोठा होत नाही. सुरुवातीला तुम्हाला भले त्यात खूप कमी प्रॉफिट मिळेल किंवा काय, पण हळूहळू तो नक्की होणार हे कन्फर्म आहे. असं म्हणजे हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, तो मी शेअर करते. म्हणून प्रत्येकीला एकच सांगेल, नुसतं घरातली कामं तर तुम्ही करतातच किंवा बाकी गोष्टी, त्या व्यतिरिक्त वेळ हा असतो. आणि जर तुम्ही असं काही करणार असाल तर घरचे लोक पण सपोर्ट करतात. कुठलीच फॅमिली असं म्हणणार नाही की तुम्ही जर काहीतरी कमवून देणार असाल तर नको म्हणून. असं तर तुम्ही सुरुवात करावी भली. त्यासाठी बरेच आता प्रकार आलेले आहेत, बरेच आता कसं हे पण आहे, म्हणजे कसं जर कुठलं काही शिकायचं असेल तुम्हाला, छोटे मोठे कोर्सेस आहे, सिल्क थ्रेड ज्वेलरी वगैरे असतं, ज्वेलरीमध्ये असतात, साड्यांमध्ये आहेत, म्हणजे कुठलं तरी तुम्ही ॲज अ रिसेलर रिसेलिंग म्हणून करू शकता किंवा स्वतःचा एक गृहउद्योग करू शकतात. असं करता येईल तुम्हाला आणि ते करावं प्रत्येक. जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, तुमचा स्टाफही कल्पना जेव्हा आली, तुम्ही लोकांना द्यायला लागलेत, विकायला लागलेत, तेव्हा तुमचा सेल कसा होता आणि तेव्हाचा कॉन्फिडन्स कसा होता, आणि त्यानंतर जेव्हा ते त्याचा रीच वाढत गेला तर आता तुमचा सेल कसा आहे आणि आत्ताचा कॉन्फिडन्स कसा आहे? अर्थातच आत्ताचा हा वाढलेला कॉन्फिडन्स आहे. आता बऱ्याच अशा डोक्यात कल्पना यायला लागल्या की पुढे काय, आता अजून आपण यात काय वाढवायचं किंवा काय करायचं. सुरुवातीला साधारणतः 5-10 कार जायचे, कधीतरी बाहेर त्याच्यावर काही कमेंट पण यायच्या की असं तसं, ते फेस करायला पण तो कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा. पण आता ते सोल्युशन देणं वगैरे ते जमायला लागलं आहे. आता डेली 40-50 तरी कार जातात माझ्यासोबत. बऱ्याच म्हणजे माझ्या रिसेलर्स पण आहेत ज्या काम करतात माझ्यासोबत. असं थ्रू जर टोटल बिझनेस केला तर मंथली 500 वर आमचे कार जातात, म्हणजे माझे कार हे जातात आणि ते ऑल महाराष्ट्र जात आहेत, म्हणजे खोपोली, अलिबाग, नागपूर, नांदेड, बोईसर, MIDC एरिया, तिथे पण लेडीज आहेत की जे माझ्याकडे घेऊन पुढे विक्री करतात आणि त्यांचे छान फीडबॅक पण मला येतात. आणि मोस्टली क्लायंट जर म्हणाल तर डॉक्टर, बँकर, काही डॉक्टर्सचे रिपीट ऑर्डर आहेत, असं त्यांची फीडबॅक पण देतात मला. तर असं आहे, म्हणजे थोडक्यात वाढतोच आहे म्हणजे बिझनेस, आणि त्याच्यामुळे माझ्यातला पण कॉन्फिडन्स हा वाढलेला आहे. परत अजून काही करावं असं मला म्हणजे आता वाटायला लागलेलं आहे की आपण इथे स्टॉप व्हायला नको आहे. राधिका कलेक्शन या नावाने जे आता आपण करतो आहे त्या ब्रँडखाली अजून आपण काय देऊ शकू याचा विचार चालला आहे आणि भविष्यात ते देऊच नक्कीच. तर तुम्ही बघितलंच असेल, एक छोटीशी कल्पना आणि त्यांना एक अगदी छोटीशी कल्पना सुचली, घरी बसल्या बसल्या त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. आपल्या आजूबाजूच्या नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी यांची त्यांनी हेल्प घेतली आणि ज्यातून आज त्या एक स्वतःच्या नावाचं ब्रँड उभं करण्याकडे त्यांची म्हणजे पाऊलवट आपण म्हणू शकतो त्यांनी निर्माण केली आहे. तर तुम्ही तुमचेही असे काही बिझनेस असतील गृहिणी म्हणून, तुम्ही छोटे मोठे बिझनेस, तुमचे काही कल्पना असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही नक्कीच तुम्हाला सपोर्ट करायला, तुमच्याशी बातचीत करायला, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. ताई, थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या या बिझनेसला शुभेच्छा. थँक्यू सो मच लोकमतशी बोलल्याबद्दल.